आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अनुभवाला आरक्षणाचा, चालू वर्षी 10वीला माझी कन्या होती, ती शाळेमध्ये असताना थोडासा टेक्निकली अभ्यासक्रम दाखवण्यासाठी त्या मुलींना कॉलेजचे शिक्षक त्यांना माहिती देण्यासाठी डीकेटी कॉलेज, घोडावत कॉलेज असेल अशा ठिकाणी त्या मुलींना ट्रेनिंग कसं असतं किंवा आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर कशा पद्धतीनं शिक्षण दिलं जातं ह्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी मुलींना ते दाखवण्यासाठी घेऊन गेले. मुलींना ज्यावेळी त्या कॉलेजमधून दाखवून आणलं त्या घरी आल्यानंतर तिने माझ्या पुढे एक ऑप्शन टाकला. बाबा म्हणले मी डीकेटी कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. त्यानंतर घोडावत कॉलेजला जाऊन आल्या 8 दिवसानंतर. परत त्यांचा कल बदलला कॉलेज बघून की बाबा नाही मी डीकेटी कॉलेजला घेणार नाही, घोडावत कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. पण ज्यावेळा ते कानावर शब्द पडत होते त्यावेळा एक अशी भीती वाटून गेली की त्या कॉलेजची काय ऍडमिशन घेण्यासाठी फी आहे ती मला बाहेर फिरताना माहीत होती. पण त्या मुलीला मी सांगू इच्छित नव्हतो की त्या कॉलेजला ऍडमिशन घेणं मला शक्य होणार नाही, कारण ती नाराज होणार होती. का तर परीक्षा अजून होणार होत्या, निकाली येणं बाकी होत. पण मी गुदमरून गेलो होतो की त्या मुलीला मी ऍडमिशन कोणत्या कॉलेजला घ्यायचं. मला 100% खात्री होती की ही मुलगी माझी 90% जाणार आहे. पण मी खात्री होती मला की मी हे आव्हान पेलू शकत नाही. त्याच पद्धतीनं परत परीक्षा दिली, निकालही लागला. मला वाटते आज व्यासपीठावर जे लोक आहेत त्या बऱ्याच नेते मंडळी पोलीस अधिकारी असतील त्यांनी माझ्या मुलीचा सत्कार केला. पण प्रत्येक वेळा सत्काराच्या वेळा मला असं जाणवून येत होतं की मी या मुलीचं जे काय म्हणणं आहे किंवा जे काय तिची मागणी आहे ती मी एक शेतकरी बाप म्हणून मी इच्छा पूर्ण करू शकत नव्हतो. मी मुलीला ऍडमिशन घेते वेळी सांगितलं कोणती मुलगी कुठल्या कॉलेजला घेणार आहे हे तू बघू नको. जर मी तुला कायमस्वरूपी पुढे दिसावं असं वाटत असेल तर मी जे काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी तू ठाम राह. मुलीने विचार केली, कारण का पत्रकाला रोज वाचत असते, ती टीव्हीलाही बघत असते. बाप हा कशामुळे आत्महत्या केलेला आहे त्याचं एकमेव उदाहरण ती मला बोलूनही गेली. नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर फक्त आर्थिक मजबुरी, शेतकऱ्यांना आर्थिक गणित कोणत्याही क्षणाचं बसत नाही. बाबा म्हणले तुम्ही जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी ठाम आहे, नसेल तर मी शिक्षणाविना घरी थांबून राहील. एवढं बोलल्यानंतर मी एक तासभर मी सर्व झोपल्यानंतर रडत बसलो होतो. फक्त मी त्या मुलीची इच्छा पूर्ण करू शकले नाही. त्या मुलीला मी आत्ता या पद्मराजी विद्यालयामध्ये शिक्षणासाठी ऍडमिशन घेतलेलं आहे बापू, सायन्स या विषयाला. मी तुला तिला एवढंच सांगितलं जोपर्यंत तुला माझी ताकद आहे तोपर्यंत तू शिक्षण कर, नसेल त्यावेळा तू थांबण्याचाही विश्वास बाळग. जे काय असेल ते मी शेतकरी बाप आरक्षणा कसा बळी पडलो हे तुमच्या पुढे मांडलेलो आहे.